बेहच्ची परम महाशांती तंत्र मंत्र या व्हिडिओची सिरीज आपण पाहत आहोत त्यामधील आजचा आपण जो विषय पाहणार आहोत त्याचे शीर्षक आहे इंद्रपद प्राप्तीसाठी किती पुण्य लागते आता सगळ्यात आधी अनंतभाई बापूजीना परमशांती म्हणून त्यांचे स्वागत करत आहेत पुढे विषयाला सविस्तर समजावून घेण्यासाठी अनंतभाई बापूजींना म्हणतात की शास्त्रांमध्ये ब्रह्मज्ञानी म्हणतात की सिद्धींना विष्ठे समान समजा असे विचारले असता बापूजी म्हणतात की ब्रह्मज्ञानी मृत्यू विष्ठे समान मानतात शंकराचार्यानी म्हटलेच आहे ना की ब्रह्मम सत्यम जगत मिथ्या म्हणजेच जे ज्ञानी ब्रह्मतत्वालाच मानतात ते निर्गुण निराकारालाच ब्रह्म असे म्हणतात आणि निराकारासमोर सिद्धी या अतिशय क्षुद्र अशा गोष्टी आहेत बापूजींना पुढे विचारण्यात आले की आजकाल काही लोक झोपेत चालतात तर काही भूतप्रेत यांच्या झपाटण्याचा हा प्रकार आहे का यावर बापूजी उत्तर देतात की हो काही अंशी हे झपाटल्याचेच प्रकार आहेत कारण अशी लोक झोपेत स्वतःशीच बडबडतात म्हणजेच हा प्रकार त्या माणसावर काही काळी जादू केल्याचाच प्रकार आहे कुणीतरी जाणून बुजून अशा माणसावर काळी जादू केलेली असते ज्याच्या अंमलाखाली तो माणूस जे काही करतो ते जागे झाल्यावर त्याला काहीच आठवत नाही मंत्र अतिशय प्रभावी माध्यम भूत घालवण्याचे आहे असे मानले जाते असे मंत्र म्हटल्यावर भूताना काय त्रास होत असेल बापूजी असे विचारल्यावर बापूजी म्हणतात की असे पहा की भूत प्रेत हे अतिशय नकारात्मक शक्तीने भरून राहिलेले असतात आणि भूत प्रेत घालवण्यासाठीचे जे सकारात्मक मंत्र असतात त्याच्या सकारात्मक लहरी प्रेतांना खूप बोचरा अनुभव देतो त्यामुळे हे आत्मे मंत्रोच्चार सहन करू शकत नाहीत जसे टी बी जोशवा यांच्या एपिसोडमध्ये पण आपण पाहिले की तिथे ऑन द नेम ऑफ जीजस असे म्हटल्यावर ते आत्मे किंवा त्यांच्या आतले सैतान किंचाळू लागतात असे विचारल्यावर बापूजी म्हणतात की सैतान हेच दुसऱ्या शरीरात राहून हे सर्व करत असतात आपल्याकडील मांत्रिक पण म्हणतात ना की ठाकूर किंवा देवाच्या नावाला घाबरून या शरीरातून निघून जा तसेच रामनामाच्या प्रभावाने दगडपण तरंगतात तर मग भूत घालवणे काही फार कठीण नाही अशी भूतं जी मुक्त होऊ इच्छित असतील तेच फक्त अशा शरीरात शिरतात जे रामनामाचा जप करत असतील असे मांत्रिक जे अशा तंत्रमंत्रसारख्या कृत्रिम गोष्टी करतात त्यांच्या स्वतःच्याच शरीरावर सुद्धा याचा परिणाम नक्कीच होतो पण पैशाच्या हव्यासापोटी ते सर्व तांत्रिक मांत्रिक हे अघोरी प्रकार करतात तंत्र मंत्र यांच्या सहाय्याने सर्व दुनियेवर संमोहन केले जाऊ शकते का या प्रश्नावर बापूजी म्हणतात की नाही सर्व दुनियेवर संमोहन किंवा कंट्रोल करणे काही सोपे नाही असा कंट्रोल करण्यासाठी कुठल्याही आत्म्याला किमान स्वर्ग लोकापर्यंत तरी जावे लागेल जेणेकरून खालील लोक म्हणजे भूलोक भु भुअर लोक, लोक यातील आत्म्यांवर कंट्रोल केले जाऊ शकते स्वर्ग लोकाचा राजा इंद्र हा तिन्ही लोकांचा राजा असल्याने लोकां सर्व काही करून राज्य करू शकतो इंद्र होण्यासाठी विष्णूंचे शंभर यज्ञ करावे लागतात हे तर आपण आधी ऐकलेच असे तंत्र मंत्र केल्याने तर कुणी स्वर्ग लोकीचा राजा होऊ शकत नाही ना आत्ताची इंद्र लोकाची स्थिती पाहता तिथे आता कोणताही इंद्र नाही मात्र तिथे आता वेगळ्याच असूर आत्म्यांनी एलियन्स आत्म्यांनी आपला अड्डा बनवलेला आहे हे एलियन्स देवतांना काय समजतात मनुष्यासारखे की भूतप्रेतांच्या सारखे समजतात असा प्रश्न उपस्थित केल्यावर बापूजी म्हणतात की एलियन्समध्ये सुद्धा वेगवेगळ्या श्रेणी असतात काही एलियन्स एक दोन तीन चार पाच कलेच्या श्रेणीतले आत्मे असतात जे स्वर्गलोकात राहतात आणि जे दहा कलेच्या श्रेणीच्या वरचे आत्मे असतील ते स्वर्ग लोकाच्याही वरती निघून जातात आता अनंत भाई म्हणतात की बापूजी तुम्हीच मगाशी म्हणालात ना की स्वर्ग लोकावर राज्य करण्यासाठी इंद्र होणे गरजेचे असायचे पण जो रावण होता तो तर इंद्र झाल्याशिवायच स्वर्ग लोकावर राज्य करत होता ना बापूजी यावर बापूजी म्हणतात की तो हे करू शकला कारण तो एक खूप मोठा तांत्रिक होता शिवाय रावणाने तपस्येने महादेव आणि ब्रह्मदेवांच्याकडून वरदानं मिळवली होती शिवाय महादेवाने त्याला तंत्रमंत्राची शक्ती दिलेली होती तसेच त्याच्याकडे मनाच्या संकल्पाने उडणारे पुष्पक विमान देखील होते जे त्याच्या भावाचे होते आणि ते तंत्रमंत्राच्या शक्तीने चालत असायचे रावण एवढा शक्तिशाली होता की त्याने देवता समान नवग्रहाणं देखील डांबून ठेवले होते आणि तो त्यांची रोज मारपीट करत असे रावण आणि इंद्रजीत महाकालीची पण पूजा करत असत ज्यामुळे त्यांना मायावी शक्ती प्राप्त झालेली होती या मायावी शक्तीने इंद्रजीतने लक्ष्मणाला मूर्छित केलेले होते आता बापूजींना पुढचा प्रश्न विचारला गेला की जेव्हा भूत प्रेत यांना प्रश्न विचारले जातात तेव्हा त्यांना काही वेदना होतात का तर यावर बापूजींचे उत्तर असे होते की या भूतप्रेतांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं जर त्यांच्याकडे असतील तर ते ती देतात पण जर त्यांच्याकडे उत्तरं नसतील तर मग ओझा लोक त्यांना त्रास देतात तसेच जे आपले पितरं असतात ते मरणोत्तर यक्ष गंधर्व लोक इथे समाधानाने राहत असतात पण त्यांच्या पुढच्या पिढींनी पितरांना बोलावले तर ते येत नाहीत किंवा जरी त्यांनी तंत्रमंत्राद्वारे बोलवले तरी येत नाहीत कारण साधा विचार करा की स्वर्गलोक सोडून कुणी येईल का किंवा कुणी जनलोक तपलोक सत्यलोक ब्रह्मापुरी विष्णुपुरी शिवपुरी परमधाम इथे जर आत्मा राहत असेल तर तो निश्चितच परत येणार नाही ना मग तुम्ही वाटेल ते करा बरं जर आत्मा शेजारील घरात राहत असेल पण त्याला यायचे नसेल तर सुद्धा तो नक्की येणार नाही बरं बापूजी हे वास्तुशास्त्रात सांगितलेलं आहे की घराचे दार या दिशेलाच पाहिजे किचन या दिशेलाच पाहिजे हे काय आहे तसेच काही वास्तुशास्त्रज्ञ दावा करतात की आम आम्ही या या सुधारणा केल्या आणि आम्हाला या या प्रकारचे परिणाम मिळाले हे सगळं काय आहे बापूजी यावर बापूजी म्हणतात की हे वास्तुशास्त्र तुमची किती संकट परतवून लावू शकेल जर भूकंप पूर यासारखी संकटं आली तर ते तुम्हाला वाचवू शकतील का तसेच हे वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र हे आधीपासूनच म्हणजे पहिल्या पराधापासूनच अस्तित्वात होते पण या कलियुगातील तमोप्रधान दुनियेमध्ये या सर्व शास्त्रातील शक्ती आता संपुष्टात आलेली आहे आता बापूजी परमशांती म्हणून सर्वांना आशीर्वाद देत आहेत श्रोते हो ही सर्व अनमोल माहिती तुम्हाला कोणताही दुसरा गुरु किंवा कोणताही दुसरा तज्ज्ञ देखील सांगू शकणार नाही म्हणूनच ही माहिती खूप अनमोल आहे म्हणूनच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा भरपूर शेअर करा तसेच बापूजींच्या मराठी आणि हिंदी चॅनलला देखील यूट्यूबवर सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन विषयांचे ज्ञान तुमच्यापर्यंत पोचत राहील बेहच्च्या बेहच्ची परमपरंपरं महाशांती होत आहे